नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या. निराश शिवतक्रार गैरकारभाराविरोधात उपसरपंचाचे पुन्हा 15 ऑगस्टला उपोषण. ग्रामपंचायत निराश शिवतक्रार यांच्या अनागोंदी कारभाराविषयीच्या तक्रारींच्या चौकशा झाल्या आहेत. चौकशी अहवाल, पडताळणी अहवाल दाखल आहेत, परंतु तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई होत नसल्याने उपसरपंच बाळासाहेब रामचंद्र भोसले यांनी 16 जुलै रोजी निरा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस गट विकास अधिकारी पुरंदर श्री मिलिंद टोणपे यांनी 10 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते अद्याप पाळलेले नाही. त्यामुळे 15 ऑगस्टपासून पंचायत समिती कार्यालय सासवड येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा व लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांना उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी दिल्यामुळे पुरंदर तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आज दुपारी गराडे धरण ओव्हरफ्लो, करा नदी भरून वाहू लागली. पुरंदरमध्ये सर्वदूर पाऊस, बाहूर व वीर नाल्यामध्येही पाण्याचा चांगला फ्लो सुरू झालेला आहे. आजचा पाऊस सासवड 13 mm, एकूण 366, जेजुरी 7 mm, एकूण 297, राजेवाडी 2 mm, 363, वाल्हा 16 mm, 456, परिंचे 22 mm, एकूण 291, कुंभारवळण 2 mm, 234 एकूण, भिवडी 40 mm, एकूण 479. पुरंदर तालुक्यातील धरणाचा पाणीसाठा. वीर धरण 64.13%, नाझरे धरण 23.82%, गराडे पाझर तलाव 100%, गोरवडी पाझर तलाव 46%, पिलाणवाडी पाझर तलाव 35%, माहूर पाझर तलाव 11%, वीरनाला पाझर तलाव 1%, पिंगोरी पाझर तलाव 33%. पुणे सातारा रस्त्यावर भोर तालुक्यातील कापूरवळ गावात पोलिसांची वर्दी घालून दरोडेखोरांनी गोळीबार करून सोन्याचे दुकान लुटले. बालाजी ज्वेलर्सवर संध्याकाळी 5:30 वाजता कारमधून पोलिसांचा गणवेश घालून आलेल्या काही लोक दुकानात आले. त्यांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने रोखण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी गोळीबार करून सोन्याची लूट करून पळ काढला. सुदैवाने कोणालाही गोळी लागली नाही. पोलिसांनी नाकाबंदी करून तपास सुरू केलेला आहे. संबंधित गुन्ह्याची नोंद खेड सेवापूर पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुरंदर भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील तरुणांना फळ विक्री व्यवसायात मोठी संधी. शून्यातून फळ खरेदी विक्री व्यवसायात उत्तुंग यश मिळवलेल्या तुषार शेठ झेंडे यांचे तरुणांना आव्हान. तरुण दाम्पत्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शकुंतला मिसळ या व्यवसायात काळेवाडीत यशस्वी करून दाखवला. मिसळ खाण्यासाठी तरुणांची पुणेहून सासवडवरून गर्दी. सासवड व जेजुरी येथून 67 स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. सासवड 1, भिवरी 1. सासवड येथील 23 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदरची व्यक्ती ब्राह्मणआळी येथे राहत आहे. भिवरी येथील 60 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची ही आई आहे. त्यामुळे पुरंदरमधील एकूण कोरोना रुग्णसंख्या 629 झाली आहे. पुरंदरमधील तहसील कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज आज दिवसभरासाठी ठप्प. दिवसभर विद्युत पुरवठा खंडित, तर 4:30 वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सर्व्हर डाऊन, अनेक नागरिकांना मनस्ताप व हेलपाटे. वेळ वाया गेल्याने शासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सासवडच्या पोलीस परेड ग्राउंडवर चिखलाचे साम्राज्य. तहसील कार्यालय व न्यायालयाच्या रस्त्यावर दुतर्फा 4-चाकी व 2-चाकी पार्किंगमुळे वाहतुकीची दिवसभर कोंडी. धन्यवाद.